दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पण धक्कादायक घडामोडी या सगळ्या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. अर्थातच महाराष्ट्रभरामध्ये पावसामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती अत्यंत विदारक आहे. पोलादपूर तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे या गावात शुक्रवारी रात्री दरड कोसळली आणि 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. 11 जण जखमी झालेले आहेत. तर सुतारवाडी गावातही दरड कोसळल्यानं 6 जण दगावलेले आहेत. अत्यंत धक्कादायक घटना आहे ही. पोलादपूर तालुक्यातली बातमी आपण बघतोय. पोलादपूर तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे या गावात काल रात्री दरड कोसळली आणि 5 जणांचा मृत्यू झालाय. 11 जण जखमी झालेले आहेत. पोलादपुरातून ही दृश्य आहेत. केवनाळे सुतारवाडीत दरड कोसळलेली आहे. 5 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी झालेत. सुतारवाडी गावातही दरड कोसळली आणि 6 जणांचा मृत्यू झालेला. आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. मोहन, पोलादपुरात केवनाळे आणि सुतारवाडी ही ह्या दोन्ही वाड्या आहेत का गावं आहेत? ती जवळजवळ आहेत का लांब आहेत? आणि काय दुर्घटना विषयी कळत आहे, दुर्घटनांविषयी? रायगड जिल्ह्यातले हे पोलादपूर जे तालुका आहे ते महाबळेश्वरच्या खाली हे येतं. हे सगळं पोलादपूर म्हणजे डोंगराळ भाग आहे. त्या ठिकाणी हे वाड्या ठिकठिकाणी डोंगराच्या कडेला हे वाड्या आहेत. आणि 3 दिवस झाले तुफान पाऊस पडतोय. 350 मिलीमीटर पेक्षाही पोलादपूरमध्ये पाऊस पडलेला आहे. पोलादपूर शहरातही पाणी होतं. 3 दिवस या पोलादपूर तालुक्यातलं संपर्क तुटलं होतं. त्या ठिकाणी 2 गावांमध्ये दरडी कोसळलेल्या आहेत. एका दरडीमध्ये 6 लोक गेले आहेत आणि एका दरडीमध्ये 5 लोक गेलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं रेस्क्यू टीम चालू आहे. आतापर्यंत पोलादपूरमध्ये 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. आणि पोलादपूर तालुक्यात हे डोंगराळ भाग आहे, त्या ठिकाणी संपर्क तुटलेला होता. कालची घटना आहे ही. दरडी त्या ठिकाणी आल्या होत्या आणि हे जे नागरिक होते त्या दरडीखाली गेलेले आहेत, मृत पावलेले आहेत. पोलादपूर हे दुर्गम भाग असल्यामुळे हा जो रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोहोचलं नव्हतं, काल संपर्क त्या ठिकाणी झाला नव्हता. पण स्थानिक जी टीम आहे, जी रेस्क्यू टीम आहे, जी रामदास कळंबे टीम आहे, त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ज्या नागरिकांना बाहेर काढण्यात येण्यासाठी आतापर्यंत सकाळपर्यंत एनडीआरएफ टीम आणि 2 टीम पोलादपूरमध्ये गेलेले आहेत. पोलादपूरमध्ये जे दरडीखाली जे गेलेले आहेत त्या नागरिकांना काढण्यात येत होते. तसंच हे माळ तालुक्यात तळेमध्ये पण ही अशीच घटना घडलेली आहे. नक्की. पण मोहन, पोलादपुरामध्ये ज्या 2 घटना समोर येत आहेत त्या दोन्ही ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरू आहे का? कोणी दोन्ही ठिकाणी अडकलंय असं सांगितलं जात आहे का? हा, कालची ही पोलादपूरमध्ये ही जी घटना आहे, महाबळेश्वरमध्ये जास्त पाऊस पडल्याने त्या ठिकाणी पोलादपूरमध्ये खूप पाऊस पडलेला, त्या ठिकाणी पूर परिस्थिती झाली होती. आणि हे डोंगराळ भागचे जे गाव आहेत त्या ठिकाणी दरडीमध्ये ह्या गावं गेलेले आहेत. दोन्ही ठिकाणी हे वेगळ्या ठिकाणी हे दरडी कोसळली आहे, त्यात संपर्क होत नव्हतं. म्हणून या ठिकाणी आज एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि स्थानिक जी टीम आहे ती काढण्यात त्या ठिकाणी पोहोचून त्या लोकांना काढण्यात येत आहे. पण हे दुर्गम भाग असल्यामुळे, छोटे छोटे रस्ते असल्यामुळे, हा जो जे दुर्गम भाग असल्यामुळे हे रेस्क्यू टीमला ही अडथळा. त्या ठिकाणी जे वाड्या आहेत त्या वाड्या ज्या आहेत पोलादपूर 3 ते 4 ठिकाणी ज्या पोलादपूर वरनं जे रोड जातात त्याही पुलांवरती पाणी होतं, म्हणून ह्या रेस्क्यू टीमला अडथळा येत आहे. नक्की मोहन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. रेस्क्यू टीमला मदत कार्यासाठी अडचणी येत आहेत. पण पोलादपुरामध्ये ज्या 2 घटना घडल्या तिथे मदत कार्य बचाव कार्य अजूनही सुरू आहे. स्थानिक पोलादपूरकरांच्या काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्यात, त्या बघूयात. या ठिकाणी एक ढिगाऱ्याखाली जी माणसं आहेत ती आमच्या गावची चांगले कीर्तनकार गेनुबा दाभेकर, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांच्या पुतण्या सुनील दाभेकर याची पत्नी आणि तिथे आमच्या देवळेगावचे आमचे कारागीर जे कामाचार्य आले ते पण त्या ठिकाणी राहिले होते, ते पण तिथे सापडले. परत तो धुळीराम दाभेकर आहे, त्यांनी 10 माणसांना बाहेर फेकून दिली. ती काढली. त्या बाजूच्या घरामध्ये 2 लहान मुलं, 1 महिला होती, तिला पण आम्ही काढली बाहेर. परत जी मुलं होती वाड्यामध्ये ती मुलं सगळी मिळली. मी 7:30 जेव्हा भेटलो, 7:30 मी जेव्हा भेटलो लाईन होती, फक्त आवाज आला. मला असं काय वाटलं, हे जुनं घर होतं. मला असं वाटलं जुनं घर नाही, पडत मला असं हे करून फक्त
शैलेश पारकर स्थानिक पत्रकार आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. शैलेश जी, आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? पोलादपुरातून दोन घटना समोर येत आहेत दरड कोसळण्याची आणि त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. तुमच्याकडे काय अधिक माहिती आहे, काय अपडेट आहे? पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून लँड फ्लडिंगचा धोका वाढत चाललेला आहे. काल रात्रीची काय प्रमाण मोठ्या प्रमाणात जो काही पाऊस झाला होता त्या पावसाच्या दरम्यानमध्ये देवळे भूकंपाच्या हद्दीमध्ये असलेल्या केवनाळे गावामध्ये आणि तसेच इकडे गोवेले भूकंपाच्या हद्दीमध्ये असलेल्या सुतकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात लँड फ्लडिंग झालं. सुतकवाडीमध्ये साधारणपणे 16 घरांच्या बाधा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 6 जण मृत्युमुखी पडले आणि तिथे साधारणपणे 12 ते 13 लोक साधारणपणे जखमी झाले सुतकवाडीमध्ये. तर केवनाळेमध्ये 8 जण जखमी झाले आणि 6 जण मृत झाले. कालच्या या रात्रीच्या घटनेमध्ये आज म्हणजे आम्ही जेव्हा फॉलोअप घेतला तेव्हा लक्षात आलं की कापडे ते कामते या दरम्यान जो काही आमचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आहे त्या रस्त्यावरचे सगळे पूल आणि रस्त्याची फार बिकट अवस्था झाली होती. कापड्याजवळचा एक पूल कोसळला होता, बोरस आणि साखर जवळचा एक पूल कोसळला होता. अशामुळे तिथे रेस्क्यूवर करणं कठीण होतं. साधारणपणे स्थानिक लोकांनी तिथे मग शेवटी पुढाकार घेतला आणि गोवेले पासून सुतारवाडीचे लोक आले आणि तिथून त्यांनी त्रिवेणी संगम म्हणून जे आहे तिथे त्यांनी त्या जखमींना आणि मृतांना आणलं आणि मग अम्ब्युलन्सने जखमींना आम्ही पोलादपूरमध्ये शिफ्ट केलेलं आहे, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये शिफ्ट केलेलं आहे. केवनाळे इथे झालेल्या दुर्घटनेमध्ये साधारण मयत झाली तर उर्वरित सर्व जखमींना पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण शैलेश जी क्षमा करा, आपल्याला मध्येच थांबवलं. केवनाळे मधलं मदत कार्य संपलेलं आहे का, म्हणजे तिथून आता सगळ्यांना बाहेर काढलं गेलंय का? केवनाळे मधील मदत कार्य तिथेच संपवायचं ठरलं कारण का की तेथून मृतदेह हलवण्यापेक्षा तिथेच जाऊन डॉक्टरांनी पंचनामा करावा, तिथेच जाऊन डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम करावा असा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे हे जे आहे गोवेले सुतारवाडी, तर गोवेले सुतारवाडी देखील सुद्धा हाच निर्णय घेण्यात आलेला आहे आणि डॉक्टरांचं एक पथक तिथे रवाना झालेलं आहे. डॉक्टर सोनावणे हे तालुका वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 डॉक्टर तिथे रवाना झालेले आहेत. नक्की शैलेश जी खूप धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आपण स्वतः काय परिस्थिती आहे ती बघत असाल, भयान वास्तव असणार आहे तिकडचं, पण अपडेट दिल्याबद्दल आभार. कोकणातल्या महापुराच्या बातम्यांकडे आपण वळूया. खरोखर तिथली परिस्थिती काय वर्तावी, काय सांगावी अशा प्रकारची आहे. बचाव कार्य मदत कार्य वेगानं सुरू आहे पण त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यामध्ये अडचणी येत आहेत. आपण कालपासून या सगळ्या घडामोडी बघतोय. गेल्या कित्येक वर्षात असा महापूर पाहिलेला नाही अशा प्रतिक्रिया महाड चिपळूणमधल्या ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत. एकीकडे नागरिकांना घराच्या छतावर जाऊन बसण्याची वेळ आली आहे, दुसरीकडे दरड कोसळल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय. रायगडमधल्या महाडच्या तळीये या गावातल्या 35 घरांवर दरड कोसळलेली आहे आणि 36 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची बातमी येते. दुसरीकडे खेडच्या बिरमनी या गावात दरड कोसळली आणि त्याखाली 17 जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येते. खेडमधलं बिरमनी आणि रायगडमधलं तळई, या तळईविषयी काल रात्री उशिरा 9:30 आपल्यापर्यंत प्राथमिक माहिती आलेली होती. आपण अशी आशा व्यक्त करत होतो की कुठलीही अशी दुर्घटना घडू नये, पण दुर्दैवाने तळईमध्ये दरड कोसळली, ती 35-36 घरांवर कोसळली आणि 36 जणांचा मृत्यू झाला. अजून सुद्धा तिथं बचाव कार्य सुरू आहे आणि बिरमनी खेडमध्ये सुद्धा दरड कोसळलेली आहे. रायगडच्या महाडमध्ये सगळ्यात मोठी दुर्घटना घडली आहे तळई इथं. तळई या गावामध्ये 35 घरांवर दरड कोसळली, दरड कोसळून 36 जण ठार झाली आहेत.
ढिगाऱ्याखालून 36 च्या 36 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत, पण अजून सुद्धा ढिगाऱ्याखाली काही अडकलेत अशी भीती व्यक्त केली जाते. तिथली दृश्य, तिथली छायाचित्र अंगावर काटा आणणारी आहेत, हृदयाचा ठोका चुकवणारी आहेत, शब्द जड होतील अशी दृश्य आहेत. महाराष्ट्रभरातल्या अनेक ठिकाणी अशी परिस्थिती कोकणात आपण बघतो आहोत. हा आज तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवशी पण माडमध्ये पाणी आहे, पण काल रात्रीची खूप बिकट अवस्था होती. 15 ते 16 फूट माडमध्ये पाणी होतं, खूप लोक बिल्डिंगवरती आणि पत्र्यांवरती लोक होते, पण कोलाड रेस्क्यू टीम या ठिकाणी येऊन लोकांना वाचवले. 50 ते 60 लोकांना वाचवलेलं आहे. या ठिकठिकाणी महाड पाचाड या ठिकाणी दरड कोसळलेला आहे. श्रीवर शिवतरगळ आहे त्या ठिकाणी दरड कोसळलेला आहे, पण पूर्ण महाड तालुका पाण्याखाली होतं. काल नदी असू दे, सावित्री नदी असू दे, त्या जो पुराचं पाणी आहे पूर्ण महाड तालुक्यात वेढा घातलेला होता. पूर्ण या ठिकाणी रस्ते बंद होते, मुंबई गोवा हवे बंद होता, पण आज आत्तापासून हा मुंबई गोवा हवे जे मोठ्या गाड्या आहेत ते सुरू झालेले आहेत, पण महाडमध्ये अजूनही पाणी आहे कायम, पण लोक अजूनही दुसरे ते तिसऱ्या मजल्यावर आहेत. काल रात्रीची भयानक अवस्था होती. तळीये गावातून खूप धक्कादायक घटना समोर येते. माळींची दुर्घटना, जिच्या खुणा, जिच्या आठवणी आपण अजूनही विसरलेलो नाहीत, आणि त्यात कोकणामध्ये जो गेले 1.5-2 आठवडे सलग मुसळधार पाऊस पडतोय, महापूर त्यामुळे कालपासून आलेला आहे. मग खेड असेल, चिपळूण असेल, या सगळ्या भागामध्ये खूप मोठी हानी झाली आहे. शेतीचं तर भयंकर नुकसान झालेलं आहे. झाडं उन्मळून पडणे, दरड कोसळणे, दरडीखाली अनेकांचे मृत्यू होणे अशा घटना वारंवार आपण ऐकतो आहोत. हृदय पिळवटून निघेल अशी घटना तळईमध्ये सुद्धा घडलेली आहे. तिथली ही दृश्य आपण बघतोय, पूर्णच्या पूर्ण 35 ते 36 घरांवर दरड कोसळलेली आहे. म्हणजे खरं तर पठाराचाच हा भाग होता की काय अशी आपल्याला शंका यावी, इतकं भयान चित्र आत्ता तिथलं आहे. मदत कार्य आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. काल उशिरा पाणीसुद्धा भरलेलं असल्या कारणानं मदत कार्य उशिरा सुरू झालं. ढिगाऱ्याखालून 36 मृतदेह बाहेर काढलेले आहेत, पण अजून काही लोक तिथे अडकली असावीत तर त्यांचा शोध आत्ता घेतला जातोय. तळीये गावातली ही दुर्घटना आहे, पूर्णच्या पूर्ण दरड 36 घरांवर कोसळली, 30 ते 36 घरांवर ही दरड कोसळली. सगळीच्या सगळी घरं दरडीखाली दबली गेली आहेत. त्यातल्या 36 जणांचा मृत्यू झालाय, त्यांचे सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. म्हणजे ज्यांना बाहेर काढलं ते मृतदेह होते आणि ते 36 होते. अजूनही ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, मदत कार्य सुरू आहे. आधी घरं शोधणं, त्या घरांवरची दरड मलबा बाजूला काढणं आणि त्या घरांमध्ये कुणी जिवंत आहे का ते शोधून काढून त्या व्यक्तीला बाहेर काढणं, अशा प्रकारची मोहीम किंवा प्रक्रिया राबवली जाते. पण वरनं धोधो कोसळणारा पाऊस, परत दरड कोसळती की काय याची भीती, आणि आजूबाजूला साठलेलं पाणी, या सगळ्यामुळे खूप मोठ्या अडचणी येत आहेत बचाव कार्यासाठी. आता ही दृश्य आपण बघतोय खेडची. खेडच्या बिरमनी या गावात दरड कोसळलेली आहे, 4 घरांवर दरड कोसळली अशी माहिती समोर येते. ढिगाऱ्याखाली 17 जण अडकलेत किंवा दबले गेलेत अशी भीतीही व्यक्त होतीये. खेड तालुक्यातील बिरमनी गावात दरड कोसळली आहे. काल रात्री या गावात डोंगर खचला आणि दरड 4 घरांवर कोसळली. एक कुटुंब अजून दरडीखाली अडकलंय अशी माहिती मिळतीये. पोसरे बौद्धवाडीमध्ये देखील दरड कोसळली आहे. 17 जण दरडीखाली अडकलेत. त्या पाठोपाठ बिरमनीची घटना समोर येते. एकाच रात्री खेडमधून पोसरे बौद्धवाडी आणि बिरमनी मोरेवाडी इथं 2 ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. धरणं आणि नद्या ह्या ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी आता धरणाचं पाणी सोडावं लागतंय आणि ते सोडल्यानंतर ते कुठे जाईल ते लक्षात घेऊन तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम आता जोराने सुरू आहे. हे सगळे करत असताना कोरोनाचं सुद्धा संकट हे अजून टळलेलं नाही आहे, आणि याची आपल्याला कल्पना आहे की हाच तो परिसर आहे की जिथे कोरोनाचं संकट अजूनही आपल्याला चिंताजनक वाटतंय आणि आहेच. तर अशा वेळेला
पहिल्या प्रथम जीवितहानी होऊ न देणं हे आपल्या सगळ्यांचं एक महत्त्वाचं काम आहे, त्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे। दुर्दैवाने तळेगाव जे आहे तिथे दरड कोसळल्यानंतर काही जणांना काल रात्री वाचू शकलो, पण आतापर्यंत साधारणतः 30-35 लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे। अजूनही तिकडे काम सुरू आहे, अजूनही काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। तिथे सुद्धा जे काय करता येणं शक्य आहे आणि जे कोणी वाचू शकू ते वाचवण्याचा आपला आटोकाट प्रयत्न आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पूर ओसरलाय आणि नागरिक आता साफसफाईच्या कामाला लागलेले आहेत। लोकांनी दुकानं उघडल्यानंतर त्यांच्या दुकानात चिखलाचा ढीग बघायला मिळाला। पुरानंतर दुकानात पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि आता दुकानाची साफसफाई करणं, माल सगळा खराब झालेला बाहेर काढणं ह्याचं काम सुरू आहे। खेडमधील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। खेड शहरातल्या पूर परिस्थितीनंतरची परिस्थिती मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी पूर्ण 5 ते 6 फूट पाणी साठलं होतं आणि त्यामुळेच या सगळ्या व्यापाऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता पूर ओसरलेला आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे साफसफाई सुरू आहे। अनेक लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे, अनेक लोक हतबल झालेले आहेत। काही लोकांनी सकाळीच दुकानं उघडलेली आहेत आणि या बाजारपेठेमध्ये आता साफसफाई सुरू आहे आणि जे नासधूस झालेलं सामान आहे ते बाहेर काढण्याचं कामसुद्धा सुरू आहे। किती नुकसान झालं आहे आपण या व्यापाऱ्याकडून जाणून घेऊया। हे सगळे छोटे व्यापारी आहेत, दादा तुमचं किती नुकसान झालं आहे काय सांगाल तुम्ही? आपणला छोटासा भाजीचा व्यवसाय आहे, तरकारी, त्यासाठी आम्ही रात्री पाटे पाणी भरलं त्यामुळं आम्हाला आम्हीच काही करू शकत नव्हतो आणि प्लस म्हणजे आता साफसफाई सकाळी 8 वाजल्यापासून आता जवळजवळ 7-7 तास झालेले आहेत, त्यामुळे अजून पण आमची साफसफाई पूर्ण झालेली नाही। तरी पण असं आम्हाला वाटतं की अजून काय पावसाचा ओस काय कमी झालेला नाही आणि समजा जर एवढी साफ करून साफसफाई करून जर परत वापस जर पाणी आला तर त्याची आम्हाला भीती वाटत आहे, म्हणजे काय करावं, परत जर वापस पाणी आलं तर परत एवढं साफसफाई कवा करायची, कधी करायची? बरं, परत तुमच्यावरती संकट आहेत, भीतीचं वातावरण आहे तुमच्या मनामध्ये, तुमच्या मनात भीती कायम आहे, तुम्ही काय सांगाल? भीती म्हणजे तर शेवटी नुकसानीचं आहेत नाही, तर मिक्सर फ्रीज वगैरे पूर्ण छोटंसं दुकान वडापाव सेंटर आमचं आहे, पण ते मग कायच करू शकत नाही पावसाच्या पुढे असं आहे। बाजारपेठेमधल्या छोट्या व्यावसायिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, अनेक लोक आता हतबल झालेले आहेत। दादा तुमचं काय नुकसान झालं आहे काय सांगाल तुम्ही? पूर किती होता काल? साधारण एक माणूस बुडेल इतकं पाणी इथं होतं इथे आणि आता पुन्हा जर पाऊस पडला जर जे होतं ते नव्हतं पुन्हा सगळं होऊन जाईल। आता तर काही शिल्लक राहिलं नाही, सगळं होऊन गेलं पावसाच्या पाण्यामध्ये। सरकारकडून आपल्याला काय मदतीची अपेक्षा आहे? सरकारने जर आमच्या झालेल्या नुकसानाची जर भरपाई दिली खूप बरं होईल। आता बाजारपेठेमध्ये साफसफाईचं काम सुरू आहे, पुन्हा ही बाजारपेठ फुलेल, पुन्हा एकदा या ठिकाणचे सर्व दुकानं आपल्याला उघडी झाल्याचं पाहायला मिळेल। परंतु जे झालेलं नुकसान आहे, जी हानी आहे, ती न भरून निघणारी आहे, त्यामुळे सरकारच्या मदतीची त्यांना अपेक्षा आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काय माहिती दिली तीही बघूयात। अन्नधान्य, जेवणाचे पॅकेट, बिस्किट्स, पाण्याची बाटली, तसेच सोलर लँटर्न आणि अन्य सुविधा पाठवण्यात येत आहे। एक बसच्या माध्यमाने सुद्धा तिथे जेवण आणि अत्यावश्यक वस्तू पाठवण्यात आलेली आहे। ही सर्व व्यवस्था तिथे बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येत आहे आणि तिथून डिस्ट्रीब्युशन केला जाणार आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण जिथे आहात तिथेच सुरक्षित थांबावे। प्रशासनिक मदत येथील प्रत्येक ठिकाणी आपली टीम्स वगैरे निघालेली आहे। आपण आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। शिवाजी, खूप भागाला फटका बसलाय, काही भागांमध्ये पाणी ओसरतंय पण काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्यात, अनेकांचे मृत्यू झालेत, काहींना तर चमचावाटीपासून संसार पुन्हा सुरू करावा लागणार आहे, तुमच्या समोरचं काय भयान वास्तव आहे? नक्कीच खेड असेल किंवा चिपळूण असेल या दोन्ही शहरांमधली परिस्थिती अतिशय भीषण आहे आणि या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। काही ठिकाणी पूर ओसरलाय, मदत कार्य सुरू झालेलं आहे, परंतु पूर परिस्थितीनंतरची जी परिस्थिती उद्भवलेली आहे अतिशय चिखलाचं साम्राज्य या शहरामध्ये पसरलेलं आहे।
लोकांच्या दुकानामध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांचं सामान जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. काही लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले होते, अचानक पाणी वाढलं आणि आपला जीव वाचवण्यासाठी ते बाहेर पडले, परंतु त्यांचा जो संसार आहे तो पूर्णपणे भिजून उद्ध्वस्त झालेला आहे. अनेक लोकांसमोर आता मोठा प्रश्न निर्माण झालाय. आता त्यांना कपडे नाहीत किंवा पाणी नाही, अन्न नाही, अशा परिस्थितीमध्ये जीवन कसं जगायचं हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. आता पंचनामे होतील आणि सरकारची मदत मिळेल, परंतु मदत किती मिळेल याकडे त्यांचे डोळे आहेत. आणि आज अतिशय गंभीर परिस्थिती खेडमध्ये आपण पाहतोय. खेडमधल्या दोन गावामध्ये दरड कोसळलेली आहे, खेडमधला पूर ओसरलेला आहे, परंतु अजूनही या ठिकाणची परिस्थिती पाहिजे तशी पूर्वपदावर आलेली नाही. धोका अजूनही कायम आहे. धरणातलं पाणी सोडणं सुरू आहे. जर का धरणातलं पाणी सोडलं, विसर्ग झाला, तर पुन्हा एकदा खेड शहराला पाणी पुराचा पाण्याचा धोका निर्माण होईल. पुराचं पाणी घरामध्ये घुसेल, बाजारपेठेमध्ये घुसेल, या चिंतेमध्ये व्यापारी आहेत, नागरिक आहेत. दापोलीचे विधानसभेचे जे आमदार आहेत, त्या आमदारांनी आज या दापोली शहराचा, खेड शहराचा पूर्णपणे दौरा केलेला आहे. मदत कार्याला सुरुवात झालेली आहे. दापोली, मंडणगड या दोनही तालुक्यामधले आपत्कालीनचे कर्मचारी या ठिकाणी मदतीसाठी आलेले आहेत. अनेक लोक मदत करतायत, चिखल साफ करतायत. अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चिखल साठलेला आहे, लोकांच्या घरामध्ये चिखल साठलेला आहे, दुकानामध्ये चिखल साठलेला आहे. ते सगळं साफ करण्याचं काम सुरू आहे, परंतु आता पुन्हा एकदा रोगराई होऊ नये म्हणजे लोकांना कुठेतरी या परिस्थितीनंतर रोगराईला सुद्धा सामोरे जावं लागते की काय, अशी भीती सुद्धा निर्माण झालेली आहे. नक्की शिवाजी, काळ आहे आणि या काळामध्ये कोरोनाच्या काळात काळजीही घेण्याची गरज आहे. एका बाजूला खूप मोठं नुकसान झालंय, त्यालाही तोंड द्यायचंय. परत पाऊस पडेल की काय आणि पाणी भरेल की काय, ही भीती आहे. शिवाजी, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. दुपारच्या बातम्यांमध्ये पावसासंदर्भातले अपडेट्स आपण घेतो आहोत. चिपळूणमध्ये पावसानं 2 दिवस थैमान घातलं. वशिष्ठी नदीला पूर आला, त्यामुळे 2 दिवस रत्नागिरी आणि चिपळूणला पुराचा वेढा पडलेला होता. 2 दिवसांनी पूर ओसरल्यावर चिपळूणातली काय परिस्थिती आहे, दृश्य अत्यंत बोलकी आहेत. खूप मोठं नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे. लोकांच्या गाड्या, दुचाकी, शेतीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. चिपळूण मधली ही दृश्य आपण बघतोय. साधारणपणे 7-8 फूट पाणी सगळ्या परिसरामध्ये होतं. रेल्वे ट्रॅकच्या बाजूचा हा भाग आहे आणि एका बाजूला बहादूर शेख चिपळूणची बाजारपेठ, इथली दृश्य आपण बघतोय. खिरडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. घरं, दुकानं आणि वाहनं यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे. चिपळूणच्या अलीकडे 4 किलोमीटर खेरडी नावाचं गाव आहे. काल इथं पूर्ण पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरलेलं होतं. आपण गाड्यांची अवस्था पाहतोय काय झाली आहे. इथं साधारण 15 फुटांपर्यंत पाणी होतं. इथले स्थानिक नागरिक आहेत, त्यांना विचारूया आपण, किती पाणी होतं काल इथं, पाणी किती होतं काल? हे वरपर्यंत आहे, ते बघा, वरती गेलंय सगळं पाणी. ते बघा, ती लाईन वगैरे आहे ना, ते तिकडे 15 फुटाच्या वरती पाणी जे आहे ते गेलेलं होतं. आपण गाडीची अवस्था पाहतोय काय झालं. गाड्या अक्षरशः तरंगलेल्या आहेत एकमेकांवर. या गाड्या ज्या आहेत त्या गेलेल्या होत्या. वरती राहणारे नागरिक जे आहेत ते सुरक्षित राहिले, मात्र खालच्या मजल्यावरची दुकानं जी आहेत, जवळपास 15 फुटांपर्यंत पाणी जे ते इथं भरलेलं होतं. रात्रीतून पाऊस कमी झाल्यामुळे हे पाणी ओसरलंय. आपण पाण्याचा मार्ग जो आहे तो पाहू शकतो वरती इथपर्यंत. साधारण या परिसरामध्ये 2 किलोमीटरच्या या हीच परिस्थिती जी आहे ती कायम होती. इथं सगळ्या दुकानांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. अनेक गाड्या ज्या आहेत ते या पाण्यानं वाहून एकमेकांवरती चढून बसलेल्या आपण पाहतोय. आता सकाळच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर हा रस्ता जो आहे तो खुला झालाय, मात्र चिपळूणच्या अलीकडे जवळपास 2 किलोमीटरला रस्ता जो आहे तो बंद होतोय. आपण आणखी परिस्थिती जी आहे ती पाहूया. या मुख्य रस्ता आहे हा चिपळूणला जाणारा, त्याच्या अलीकडे 4 किलोमीटरवर खेरडी हे गाव आहे आणि या गावाची परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय. वाहनांची अत्यंत दुर्दशा जी आहे ती झालेली आहे. काल साधारण 15 फुटांपर्यंत पाणी जे ते भरलेलं होतं. या गाळ्यांमध्ये आपल्याला अंदाज येऊ शकतो पाणी जे ते किती वरती गेलेलं होतं. इथं पूर्ण गाड्या ज्या आहेत या पाण्याखाली बुडालेल्या होत्या. या रस्त्यावर लावलेल्या गाड्या ज्या आहेत त्या तरंगून इथं आल्यात. ही परिस्थिती आपण पाहतोय. दुचाकी, अनेक दुचाकी ज्या आहेत
त्या वाहून गेलेल्या आहेत। ही परिस्थिती आहे चारचाकी गाड्यांची, मोठं नुकसान जे ते झालेले, सुदैवानं जीवितहानीची अजून माहिती जी आहे ती मिळालेली नाही। अजून जीवितहानी जी आहे, किती जीवितहानी झाली आहे किंवा नाही झालेली याबाबतची माहिती जी आहे ती मिळालेली नाही। काल चिपळूणला येणारे सगळे रस्ते जे आहेत, अगदी कुंभार्ली घाटसुद्धा पाणी भरल्यामुळे बंद झालेला होता। NDRFच्या गाड्या असतील किंवा इंडियन नेव्हीच्या गाड्या असतील त्यांना ही मोठी वाट जी आहे ती पाहावी लागलेली होती, तिथं त्यांनाही येता आलं नाही। आणि ही एकूण सगळी विदारक स्थिती जी आहे ती आपण पाहतोय। मुख्य बाजारपेठेमध्ये आपण आहोत खेरडीच्या, मोठी ग्रामपंचायत आहे ही। इथं सगळीकडे पहिल्या मजल्यापर्यंत साधारण पाणी जे ते भरलेलं होतं, व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जे गाळे रस्त्यावरती होते इथं या सगळ्या गाळ्यांमध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं। आणि आता सगळीकडे चिखलाचं साम्राज्य जे ते दिसून येते। सकाळी पाणी अत्यंत वेगानं उसरलं, रात्री पावसानं काही अंशी उसंत घेतलेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून इथं पाणी जे आहे ते कमी झालं। लाईट नाही आहे, मोबाईलला नेटवर्क नाही आहे, सगळी टॉवर्स जी आहेत ती ठप्प झालेली आहे। नागरिकांनी रेस्क्यू त्यांच्या मदतीनं त्यांच्या ताकदीवर करायचा प्रयत्न केला, याचं कारण काल संध्याकाळपर्यंत कुठलीच मदत जी आहे ती येऊ शकत नव्हती इथं। आणि स्थानिकांनी प्रयत्न करून जे अडकलेले असतील किंवा फसलेले होते त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला। अत्यंत वाईट परिस्थिती जी आहे ती होती। या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा ज्या आहेत त्या पुरेपूर प्रयत्न करत होत्या, मात्र निसर्गापुढे कुणाचंही काही चालत नव्हतं। NDRF असेल, SDRF असेल, इंडियन नेव्ही असेल, या सगळ्या टीम ज्या आहेत त्या रेस्क्यू करण्यासाठी काल रात्री अगदी मुंबईपासून पुण्यापासून टीम्स ज्या आहेत त्या निघालेल्या होत्या, मात्र या टीम्सला इथं पोहोचता आलं नाही। पाणी ओसरल्यानंतर आता इथल्या स्थानिक नागरिकांनी जे नुकसान झालं आहे त्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न सुरू केला आहे। एकच गोष्ट आहे, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे, अनेकांचे आयुष्यभर उभे केलेले संसार जे आहेत किंवा मालमत्ता जी आहे ती या कालच्या पावसानं पुरानं पूर्णतः नष्ट करून टाकलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटे सर, वैभव सोनवणे, News 18 लोकमत, पुणे। पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली जाते आहे, वेगवेगळ्या टीम्स आणि स्थानिक नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत। NDRF कडून रेस्क्यू जे ते या बोटींच्या माध्यमातून सुरू आहे। अनेक लोक आणखी मागे घराच्या समोर पाणी जे ते भरलेले आहे तिथे अडकलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती, त्यांना आता बाहेर आणून सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। ही परिस्थिती आहे, काल रात्रीपासून हे सगळे लोक अडकलेले होते आणि आज सकाळी त्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे। NDRFच्या मदतीनं, स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं या लोकांना इथून बाहेर काढलं जात आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं जी आहेत ती अडकून पडलेली होती आणि या सगळ्यांना रेस्क्यू करायचं काम जे ते सुरू आहे। नाही आहे फार खोल, घोटा इतकं पाणी, तुम्ही दोन्ही पाय सोबत सोडा, खूप पाणी आहे का तिकडे? आता कमी झालं पाणी, आता तुम्ही फक्त एकमेकांचे हात धरून जा। अजून छत्री घेतली का? काही बघा माझ्या हाती मध्ये नाही, अजून पिशवी कुठे आहे? तुम्ही हात धरून जा फक्त एकमेकांच्या, आता जाताना। आणखी बरेच नागरिक जे आहेत त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। NDRFचे जवान जे आहेत ते तिथे थांबलेले आहेत। इथले स्थानिक कार्यकर्ते सुद्धा आहेत। कुठल्या रेस्क्यूच्या टीम्स आहेत तुमच्या? मालवणचे, चिवळा बीच, चिवळा बीच। आणि किती बोटी आल्या अशा तुमच्या रेस्क्यू? आमच्या चार बोटी। आणि तुम्ही सगळे तिथले लोकल लाईफ गार्ड जे कधीपासून मदतीला इथं? अंदाज नव्हता कुठे काय जायला पाहिजे, त्यामुळे आम्ही आज सकाळी 5 वाजल्यापासून चालू केलं। ठीक आहे, सकाळी 5 वाजल्यापासून चिवला बीचचे हे रेस्क्यू टीमचे लाईफ गार्ड्स आहेत ते इथं आलेले होते आणि सकाळी 5 वाजल्यापासून त्यांनी रेस्क्यू सुरू केलाय। स्कुबा डायव्हर्स आहेत हे सगळे आणि आता आपण पाहतोय पाणी ओसरल्यानंतर एकमेकांच्या हाताला धरून बरेच नागरिक जे आहेत ते बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत इथून आणि सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत आहेत। सकाळपासून पाणी ओसरल्यानंतर बऱ्यापैकी स्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये असं म्हणावं लागेल। याचं कारण सगळ्याच नागरिकांना एकाच वेळी बाहेर काढणं शक्य नव्हतं। काल रात्री अत्यंत मोठा रेटा जो आहे तो नागरिकांकडून येत होता, त्यांना काही केलं तरी तातडीनं रेस्क्यू जो आहे तो हवा रेस्क्यू करून हवं होतं। धास्तावलेले होते लोक, मात्र आता पाणी ओसरल्यानंतर लोकही बऱ्यापैकी शांत झालेले दिसत आहेत, संताप कमी झाला आहे लोकांचा आणि एकूण यंत्रणेची हतबलता जी आहे ती त्यांच्या समोर आलेली होती। इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस आणि पूर दोन्ही होतं, त्यामुळे नागरिकांनी संयमानं घेतले। काही छोट्या मोठ्या दुर्घटना ज्या आहेत
त्या घडल्याची माहिती येते, मात्र अजूनपर्यंत रेकॉर्डवरती आकडा नक्की होत नाही आहे. पण एक नक्की, सुदैवानं का होईना, जीवितहानी जी आहे ती कमी झाली आहे. नुकसान मालमत्तेचं मात्र प्रचंड मोठं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, चिपळूण. चिपळूणच्या बाजारपेठेला महापुराचा वेढा बसला होता. तिथलं विदारक चित्र आमच्या प्रतिनिधींनी पाहिलं आणि त्याचा आढावा घेतला. चिपळूण बाजारपेठेच्या आसपास असलेल्या घरांची ही परिस्थिती आहे. काल इथे साधारण 10 ते 15 फूट पाणी भरलेलं होतं. अनेक जनावरं जी आहेत ती मरून पडलेली आहेत, कारण काल त्यांना पाणी अचानक भरल्यानंतर त्यांना सोडता आलेलं नाही. इथं काही म्हशी ज्या आहेत त्या तारेवरती लटकून पडलेल्या आहेत. परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर. साधारण 7 ते 8 फूट पाणी खालच्या घरांमध्ये होतं, त्यामुळे ज्यांची दुमजली घरं आहेत त्यांना वरच्या मजल्यावरती जाऊन आपला जीव किमान वाचवता आला. सुदैवानं आज सकाळपासून पावसानं उघडीप घेतल्यानंतर सकाळी तासाभरातच पाणी जे आहे ते अत्यंत वेगानं ओसरलंय. पहाटेच्या सुमारास पाणी ओसरायला सुरुवात झालेली होती आणि पाऊस जसा थांबला तसं वेगानं पाणी जे ते ओसरल्यामुळं आता नागरिकांना बाहेर पडता येणं शक्य झालंय, जे अडकून पडलेले होते. मात्र काही ठिकाणी पाणी जे आहे ते अजून सखल भागांमध्ये भरून राहिलेलं आहे. सुमारे 1 ते 2 फूट पाणी जे आहे ते अजूनही इथं भरलेलं आहे आणि इथल्या नागरिकांची परिस्थिती जी आहे ती मालमत्तेचं नुकसान पाहून अत्यंत हवालदिल अशा स्वरूपाची झालेली आहे. काही ठिकाणी घरं पडलेली आहेत, ज्यांची घरं छोटी किंवा कच्ची असतील अशी घरं पडलीत. गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. नव्या गाड्या ज्या आहेत त्या या काल पावसामध्ये अनेक ठिकाणी वाहून गेल्या. दुचाकी किती वाहून गेल्यात त्याबाबतची आकडेवारी जी आहे ती कळू शकत नाही. मात्र सुदैवानं एक गोष्ट म्हणावी लागेल, इतक्या मोठ्या चिपळूणला काल पूर्ण पाण्याचा वेढा पडलेला असताना सुद्धा कॅज्युअल्टीज ज्या आहेत त्या अत्यंत कमी झाल्यात असं सांगण्यात येते. 1 ते 2 ठिकाणी ज्यांचे एक मजल्याची घरं होती आणि त्यांना बाहेरच पडता आलं नाही अशा ठिकाणी साधारण 1 ते 2 मृत्यू झाले असावे अशी माहिती मिळते. मात्र इतर ठिकाणी जिथं नागरिकांना दुसऱ्या मजल्यावरती सुरक्षित थांबता आलं त्यांनी दम धरला अशा ठिकाणी कुठल्याही कॅज्युअल्टीज झालेल्या नाहीत. पाणी ओसरल्यानंतर आता तातडीनं यंत्रणा जी आहे ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. सकाळपासून नागरिक जे आहेत तेही स्वतः बाहेर पडलेत. गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या त्यांच्याकडून खरेदी करायचा प्रयत्न केला जातोय. अत्यावश्यक सेवांमध्ये दूध वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा पोहोचवण्यात आलेल्या आहेत. दुधाचे स्टॉल्स आहेत ते खुले करण्यात आलेले होते आणि नागरिकांकडून दुकानांवर सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळत होती. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत. अमित शहांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झालेली आहे. राज्यातल्या पूरस्थिती संदर्भातला आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून मुख्यमंत्र्यांकडून घेतलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी फोन केलेला होता. केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करेल असं आश्वस्त केलेलं आहे अमित शहा यांनी. महाराष्ट्राच्या मदतीकरता एनडीआरएफ टीम सुद्धा पाठवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दिली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे आणि महापुरा संदर्भात अपडेट घेतलेले आहेत, आपण काय अधिक सांगाल? रायगडमध्ये घटना घडलेली आहे आणि तिथे अनेक लोक हे दबलेली आहेत मातीखाली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमित शहा यांनी कोकणामध्ये जी पूर परिस्थिती आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दूरदर्शनवरती चर्चा केलेली आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की महत्वाचं म्हणजे राज्य सरकारला जेही मदत हवी आहे एनडीआरएफ असो किंवा मग इतरही निमलष्करी दल असो ज्याच्या माध्यमातून लोकांचे जीव वाचवता येईल, सुरक्षित स्थळी त्यांना कसं पोहोचवता येईल या संदर्भात त्यांनी विस्ताराने चर्चा केली. त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की याशिवाय अतिरिक्त जर मदत आवश्यक असेल तर केंद्र सरकार निश्चितच त्यांना मदत देईल. स्वर्णा, नक्की धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. कोकणातल्या महापुराच्या परिस्थितीविषयी किंवा तळईमध्ये जी घडलेली भयंकर घटना आहे त्याच्याविषयीचा आढावा अमित शहांनी घेतला आणि मदतीकरता आश्वस्त केलेला आहे. आपण रत्नागिरी कोकण या सगळ्या परिसरामधली पुन्हा एकदा माहिती घेऊया. खेडमध्ये आलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांची वाताहत झालेली आहे. घरांमध्ये अचानक पाणी शिरल्यानं घरातल्या सगळ्या वस्तू पाण्याखाली गेल्या. अचानक आलेल्या पुरानं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. खेडमधील पुराचा फटका बसलेल्या लोकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. खेड शहरातल्या बाजारपेठेमध्ये सुमारे 10 ते 12 फूट पाणी शिरलं होतं आणि अनेक लोकांची वाताहत सुद्धा केलेली आहे. बाजारपेठेमधल्या
या मुख्य ठिकाणचं हे सावंत कुटुंबियांचं घर आहे. मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर का बघितला तर या ठिकाणी अजूनही चिखल आपल्याला पाहायला मिळतंय. या घरामध्ये 6 ते 7 फूट पाणी साचलं होतं आणि या लोकांनी जीव मुठीत घेऊन कसा तरी आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या बाहेर पडले, परंतु त्यांना सामान बाहेर काढता आलं नाही आणि त्यांचं आयुष्याचे जे पूर्ण जे संसाराचं जे हे आहे ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे आणि ही परिस्थिती आता त्यांच्यावरती ओढवलेली आहे आणि त्यांना आता पुन्हा एकदा संसार कसा थाटायचा ही चिंता सतावते आहे. सरकारकडून मदत मिळावी अशीसुद्धा त्यांना अपेक्षा आहे, परंतु सरकार नेमकी किती मदत देणार हेच आपल्याला कळू शकलेलं नाही. आता जर का बघितलं तर यांच्याकडे कसल्याही प्रकारचं साहित्य राहिलेलं नाही. अन्नधान्य कपडे त्यांचे जे सामान आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यांचा पूर्ण आयुष्यातला जी आयुष्याची पुंजी होती ती पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहे. आणि या ठिकाणी आता सावंत कुटुंबीय आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकी त्यांची काय परिस्थिती झाली. सावंत काका रिक्षा चालक आहेत, त्यांच्या मुलाची नोकरी गेलेली आहे कोविड काळामध्ये. पुण्यामध्ये त्यांचा मुलगा खाजगी कंपनीमध्ये कामाला होता, परंतु आता त्याचीसुद्धा नोकरी नाही आणि सावंत कुटुंबियांचा जो आधार होता तोच नेमका या कुटुंबियांना आधार रिक्षांचा जो होता काकांच्या, काकासुद्धा आता रिक्षा चालवत नाहीत. आता त्यांना चिंता सतावते आहे, कुटुंबियांना कसं या पुढे त्यांचा उदरनिर्वाह करायचा. या कुटुंबामध्ये 7 व्यक्ती आहेत आणि 7 लोकांचा उदरनिर्वाह कसा करायचा, पूर्ण त्यांचं जे संसार आहे तो तर उद्ध्वस्त झाला आहे. सरकार काय मदत देईल याकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत. काका मला सांगा तुमचा काय व्यवसाय आहे, तुम्ही काल तुमच्यावरची जी परिस्थिती ओढावली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. काल अचानक पाणी भरलं, पाटे पाणी भरलं तेव्हा माझी रिक्षा मी जरा लांब नेऊन लावून ठेवली कारण गती पाण्यात जाऊ नये म्हणून. आणि आल्याच्यानंतर पाणी हळूहळू चढत म्हणजे आम्ही बाहेर पडलो तेच मुळात कोडगाव कंबरवा पाण्यातनंच बाहेर पडलेलं आणि मग घरातलं कुठलंही सामान काय हलवता आलं नाही. ते धान्य वगैरे सर्व गेलं, अंगावरचे कपडे गेले, अंथरुणं वगैरे सर्व गेली, काय शिल्लक राहिली नाही. आता अंगावरच्या कपड्यांची आम्ही आता आहोत सध्या. हे तुमचं टी व्ही आणि फ्रीज सुद्धा चिखलाने माखलेले. टी व्ही सांगतोय काय म्हणजे काय उचलायलाच मिळालं नाही, त्याच्यामुळे ते सगळं पाण्यामध्ये सगळं चिखल बिखल सगळं पाण्यामध्ये सगळं गेलं. ते बाकी तुमचा जो संसार आहे तो पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला, तुम्हाला काय चिंता सतावते आता. चिंता म्हणजे खूपच वाईट वाटतं, घर बघितल्यावर पुष्कळ त्याचं नव्हतं झालं. आता घाण काढायला पण आज एवढं होतंय. काकांना शब्द सुद्धा बोलता येत नाहीत, त्यांचे आश्रू अनावर झालेले आहेत. ही खरोखर त्यांची जी व्यथा आहे ते अतिशय त्यांना दुःख झालेलं आहे. या महापुराने त्यांचं संपूर्ण हिरावून घेतलंय आणि पुन्हा एकदा संसार कसा थाटायचा या चिंतेमध्ये सावंत कुटुंबीय आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. परिस्थिती बघून निशब्द होऊ आपण सगळे. या सगळ्यांसमोर एक मोठं आव्हान आता उभं राहिलेलं आहे, पुन्हा त्यांना त्यांच्या आयुष्याची सुरुवात करायची आहे आणि त्यामध्ये सरकार त्यांना मदत करेल, त्यांच्या पाठी ठामपणे उभं राहील अशी अपेक्षा आपण करूया. एक छोटासा ब्रेक, पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. We'll be right back.